मोदीजींनी कार्यसंस्कृती बदलली. आता चर्चा नाही, आता प्रकल्प होत आहेत. पुणे मेट्रोचं खरं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते मोदीजींना द्यावं लागेल. आम्ही तर सैनिक आहोत. मुळातच राज्यामध्ये आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा माझ्या लक्षात असं आलं की एक मोठा कन्सेन्सस हा पुणे मेट्रोच्या संदर्भात बिल्टअप केल्याशिवाय त्याला मान्यता मिळू शकत नाही. मेट्रो अंडरग्राऊंड करायची की वर करायची, हा कॉरिडॉर घ्यायचा की तो कॉरिडॉर घ्यायचा, असे अनेक प्रश्न होते. आणि मग त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात बैठका आम्ही घेतल्या. मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून बैठका घेतल्या, नितीनजी आले त्यांनी बैठक घेतली आणि त्यातनं एक कन्सेन्सस तयार करायचा प्रयत्न केला. आणि शेवटी ज्या ठिकाणी कन्सेन्सस होत नाही त्या ठिकाणी कधीकधी राज्यकर्त्यांना रेटून न्यावं लागतं आणि तशा प्रकारे तो आराखडा आम्ही त्याचा तयार केला. त्यानंतरही त्यातल्या काही अडचणी होत्या, विशेषतः लँड एक्विजिशनचे प्रश्न होते, अलाइनमेंटचे प्रश्न होते, ते सगळे प्रश्न आपण सोडवले आणि त्याचं टेंडर काढून आणि मग माननीय पंतप्रधानांच्या हस्ते साधारण 2017 साली याच्या प्रत्यक्ष कामाला आपण सुरुवात केली. जगाच्या सस्टेनेबल शहरांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि इंटिग्रेशन ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि लोकांना सिंगल ॲपवर एंड टू एंड सोल्युशन द्यायचं. तो व्यक्ती जिथे उभा आहे आणि त्याला जिथे जायचं आहे हे जर त्याच्या ॲपवर त्याने टाकलं तर त्याला ट्रॅव्हल प्लॅन मिळाला पाहिजे पब्लिक ट्रान्सपोर्टचा, की तो आपल्या डेस्टिनेशनपासनं किमान 300 मीटर दूरपर्यंत तरी पोचू शकला पाहिजे, किंवा त्याला पहिलं स्टेशन कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्टचं असो हे 300 मीटरवर त्याला मिळालं पाहिजे. अशा प्रकारचं एक इंटिग्रेशन हे पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा करायचा प्रयत्न आपण सुरू केला. देशामध्ये पहिली PPP मॉडेलची मेट्रो ही पुण्यामध्ये, ती संकल्पना आम्ही उभी केली. टाटाजनी त्याच्यामध्ये रस दाखवला आणि आज त्याचंही काम हे सुरू आहे. त्यामुळे लवकरच मला अपेक्षा आहे की देशातली PPP मॉडेलची पहिली मेट्रो ही पुण्यामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. सर्वात जास्त 2-व्हीलरची पॉप्युलेशन असलेलं पुणे हे प्रदूषणमुक्त अशाच स्कीम्सच्या माध्यमातून होऊ शकेल. वाहतूक कोंडी फोडणारा, पर्यावरणाला जपणारा, पुण्याच्या प्रगतीपर्वाचा भागीदार म्हणजेच पुणे मेट्रो प्रकल्प ठरतोय. अभिमान पुण्याचा, अभिमान प्रगतीचा.